सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रातील राडा आणि ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावरील हल्ला पुणे शहर भाजपला चांगलाच महागात पडलाय. पुण्यातील या दोन्ही ठिकाणच्या घडामोडींमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय. शैक्षणिक संस्थांसह पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याचे पडसाद हे राष्ट्रीय स्तरावर उमटले आहेत. त्यामुळे निवडणूक जवळ आली असतानाच पक्षाची प्रतिमा केवळ शहरातच नाही तर संपूर्ण राज्यात आणि देशातही मलिन झाली असं म्हणत केंद्रीय नेत्यांकडून शहर भाजपच्या पदाधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी करण्यात आली आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळतीय. हे प्रकरण ताजा असतानाच ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांच्यावर टीका केली. म्हणून भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या नेतृत्वात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पाठलाग करून वागळे यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. भर रस्त्यात चार ठिकाणी चार वेळा हा प्रसंग घडल्यानं त्याचे व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाले. याची शहरभर आणि समाज माध्यमांवर अद्यापही चर्चा सुरू आहे. यानंतरही धीरज घाटे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून याबद्दल आम्ही जे बोलतो ते करतोच अशा आशयाची पोस्ट केली. या दोन्ही घटनांवर सर्व स्तरातून टीका झाली. विद्यार्थी, प्राध्यापक आणि पत्रकारांवर हल्ले झाल्याने त्याचे पडसाद देशभरात उमटले आहेत. निवडणुका जवळ आल्या असल्यानं केंद्रापासून राज्यापर्यंतचे सर्वच नेते विविध अभियानात गुंतलेले आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. याशिवाय अशा आंदोलनाबाबत पक्षाचे कोणतेही धोरण नसताना, कोणताही आदेश नसताना इतक्या मोठ्या प्रमाणात आंदोलन केल्याने केंद्र सरकारने यासंदर्भात नाराजी व्यक्त केली आहे. शहरातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांना केलेली आंदोलनं कोणाच्या आदेशाने केली, असे प्रकार पुण्यात वारंवार का घडत आहेत, अशा घटनांमुळे पक्षाची प्रतिमा मलिन होत आहे याची जाणीव आहे का, या घटनांच्या सामाजिक आणि राजकीय परिणामांची जाणीव आहे का, अशा शब्दांमध्ये जाब विचारत केंद्रीय नेत्यांनी पुण्याच्या पदाधिकाऱ्यांची कानउघडणी केल्याची माहिती समोर आली आहे.